अरे बाबा, अरे डोळे बिळे बंद करून गाडी चालवतो का रे तू? सॉरी सॉरी दादा. काय सॉरी? सॉरी सॉरी, तुमचं सामान लागलं नाही ना तुम्हाला? नाही नाही, या तुम्ही. सॉरी या. झोपा बाळा झोपा. हा बाबा आणतायत, हा खाऊ आणतायत आपल्याला. झोप झोप झोप. काही प्रॉब्लेम आहे का? इथे का थांबलात तुम्ही? अच्छे, ते लहान मुलं आहे ना, त्याला भूक लागली होती म्हणून आपलं हे खायला आणायला गेलो होतो. दादा, तुम्ही रस्त्यात कुठे 50-55 वर्षांच्या बाईंना बघितलंय का? कोराशे आहेत त्या, त्यांचे डोळे भारे आहेत. नाही हो, नाही. गौरी गौरी, बाळाई एकटं सोडून कुठे गेली? ए गौरी, कॉल रिसीव झालाय. मी तर नव्हते इथं. उचलला असेल फोन. बोला मॅडम. तू फोन केला होतास? ऐका आता, तुम्हाला सांगितलं नाही का जयदीप दिसला होता? आणि तुम्ही येतो बी म्हणाला पण अजून आला नाही. ते रमाकडा, फोन केल्यानंतर कोण बोलतंय हे विचारत नाहीस काही तू? डायरेक्ट बोलायला सुरुवात करतोयस. म्हणजे काय झालं? मी फोन उचललाच नव्हता. मग कुणी उचलला होता? नाही माहीत मला आता. जिनं फोन उचला नाही पाहिजे तिनंच उचलला असणार. म्हणजे अहो काय कळलं असं सांगा. म्हणजे काय? म्हणजे तुझ्यामुळे समजा कळलंय गौरीला आता. तू आहेस कुठं? अहो हे काय, हे काय, गाडी जवळच आहे. एक काम कर, गौरी तुझ्यापर्यंत पोहोचायच्या आधी तू गाडी हलवतीत ना. ठीक आहे. हा लगेच निघ. अरे माणूस आहे, घोळ घालून ठेवला समजा. नाही शालनी, तुलाच काहीतरी करावं लागलं. गौरी जर माईपर्यंत पोचली तर तुझं काही खरं नाही.
इथं लपून का बसलाय असा? ग मला कोणी बघितलं तर संशय येईल ना. आता संशय पेरायचा आहे त्यो बी मनात. कोणाच्या? जयदीपच्या. काही तू थोडी घाई करतेस असं वाटत नाहीये? होय माहितीये मला, पण काय इलाज नाही. गौरीला कळले माईंना किडनॅप केलंय ते. अगं ते माहितीये मला, पण जोपर्यंत तिला हे कळत नाही की माईंना कुठे ठेवलंय तोपर्यंत ती काही करू शकणार नाहीये. ते बी कळलंय तिला म्हणूनच घाई करायले मी. पण कसं? हे जाऊ दे, त्याचा बंदोबस्त केला मी. ऐक, शेवटचा गाव असा जयदीपच्या फोकस तर मनातच नाही, तर नजरेत नवी आपल्याला उतरवायचंय गौरीला. म्हणूनच जे आपण नंतर करणार होतो ना ते काम आताच करावं लागेल. म्हणून तुम्हाला फाईल आणायला सांगितलीस? अरे काही तू म्हणतेस यात माझं नाव टाकायचं? त्या जयदीपचं डोकं फिरलं तर तो काहीही करेल. मी हाय आला. हे बघ, दोन चार कानाखाली बाजू बोलते, तेवढं सहन कर, तोवर मी आतमधलं निस्तरते. हा, ऑल द बेस्ट. सांभाळ रे बाबा. इकडे ये. अरे ऐकायला येत नाही, बाहेर आहेस? तू कोणाशी बोलतोयस माहिती आहे ना तुला? मला चांगलं माहिती आहे. पण तुला माहिती आहे ना का अजूनही भूतकाळातच जगतोयस? व्हॉट डू यू मीन? ओ सॉरी सॉरी सॉरी, तुला काहीच माहित नसेल नाही का? गौरीने सांगितलं नसेल कदाचित. मॅडम, गौरी मॅडम म्हणायचं तिला. ते तू म्हणायचं. माझ्यासाठी ती आता गौरीच, माझी गौरी. ए तू काय बोलतोयस कळतंय का तुला? अरे कॉलर सोड, कॉलर सोड. काय रे, सगळी इस्त्री खराब केलीस. हेच 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 तुझं वागणं आवडत नाही गौरीला, त्यालाच कंटाळली ती. जरा काही झालं की चालला घर सोडून. तुझ्या नावावरचं सगळं तिला मिळालं ना, ते भगवत नाहीये तुला. आणि हे तिच्या लक्षात आलंय आणि म्हणूनच पूर्ण उतरलायस तिच्या मनात ना तू. इम्पॉसिबल, शक्यच नाहीये हे. अरे जागा हो, अजून तरी जागा हो. हे एवढं मोठं घर, कंपनी, सेटल्ड लाईफ, हे सगळं सोडून ती तुझ्यासोबत काय येईल रे? का असं करतोयस? का तिच्या मागे लागलायस? इथे आमच्या बाळाच्या जीवाला धोका आहे हे माहिती आहे तिला. पण तरी पण ती यायला तयार नाहीच आहे ना. काय लक्षात येत आहे का काही तुझ्या? ती अजूनही नाहीच म्हणतेय ना. का नाही म्हणतेय? विचार केलायस कधी? हा
बघ माझ्याकडे, तुझ्या समोर उभं आहे ते कारण. म्हणजे कसं आहे ना जयदीप, मुलींचं कसं असतं माहितीये, तिचा नवरा जर त्रास देणारा, कटकट करणारा, प्रेमापेक्षा अधिकार जास्त गाजवणारा असेल ना, तर तिला ना त्याचं एक सॉफ्टवेअर व्हर्जन हवं असत. खांदा देणारा, पांपर करणारा. तिला समजून घेणारा. आणि त्या सगळ्या गोष्टी तिने माझ्यात बघितल्या तर मी तर काय करू. आता तिला जर डोकं ठेवायला माझाच खांदा हवा असेल तर मी का नाही देणार. हे बोलताना लाज वाटत नाही तुला? तुला भावासारखं मानते ती. फसलास रे फसलास, तूही फसलास या नाटकात. जयदीप किती साधा आणि भोळा आहेस रे तू. भावाचं नातं तुझ्या समोर, आमचं खरं नातं. जयदीप तुझ्या हातातून सगळं गेलंय रे. तुझी बायको सुद्धा. आणि मला हसायला या गोष्टीच येत नाहीये. मला हसू कसलं येतं माहितीये, हे सगळं एवढं होऊन सुद्धा तुला यातलं काहीच माहित नाहीये. खोटं आहे, खोटं बोलतोयस तू. गौरी असं वागणं शक्यच नाहीये. ओ माय गॉड. देवा अरे, ते म्हणतात ना प्रेम आंधळं असत. अरे तुझं प्रेम आंधळ आहे, तुझा विश्वास आंधळा आहे, तर तू बावळट आहेस हेच कळत नाहीये मला. बघ बघ उघड. पॉवर ऑफ अटॉर्नी. कंपनी चालवायचे सगळे अधिकार गौरीनं माझ्याकडे दिलेत. सई बघ ती ओळखतोस ना सई. झेरॉक्स आहे म्हटलं हिरो सारखं फाईल फाडून टाकतील तर. ओरिजिनल माझ्याकडेच, डोंट वरी. बाळाकडे नीट लक्ष देता यावं म्हणून माझ्यावर पूर्ण विश्वासाने जबाबदारी दिली आहे तू. सॉरी माझ्या गौरी. जयदीप आज तू खऱ्या अर्थानं कंगाल झालायस. बाळ तर गेलंच तुझं, पण आता तुझी गौरी उडून जाणार आहे तुझं घरटं सोडून.
माई आओ उठा की माई माई उठा माई 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 उठा माई गौरी उठा गौरी बाहर गौरी गौरी अवकाश माई शांत वा ती पळून गेली मी समजा सांगते तुम्हाला आधी आपण इथं निघूया जयदीप आलाय ते खरंय पण गौरी गेली ना माईनं सोडवायला तिनं जर का माईनं सोडवलं ना तर तुम्ही अडकणार बर का लई गुत्ता करून ठेवलंय मी तिच्या समोर सोडवता सोडवता नाकी नऊ येईल तिच्या म्हणजे माझ्याकडे लक्ष द्यायला येळच मिळणार नाही तिला तर काय केलं तुम्ही आणि जयदीपचा निकाल लावलाय कसं काय काळजावरच घाव घातलाय त्याच्या लई पुरावे 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 करत भरभर फिरत असतोय ना राहुल आणि गौरीचं गॅटमेटे हे राहुलनं सिद्ध करून दाखवलंय पुराव्या सकट काय सांगायलाय कर आता तू नसतो थांबत इथं आता जाणार तो एकदा गेला ना की मग आपण गौरीचा निकाल लावायचा त्याच्यानंतर समजा आपल्या मनासारखं अहो असं काय बोलू नका बर का आपल्याच बोलण्याची आपल्या नजर लागते आणि समजा फिसकटते नंतर या वेळेला काय बी फिसकटणार नाही नक्की ना चीज तुझ्या नावावरच सगळं तिला मिळालं ना ते भगवत नाहीये तुला आणि हे तिच्या लक्षात आलंय पॉवर ऑफ अटॉर्नी कंपनी चालवायचे सगळे अधिकार गौरीनं माझ्याकडे दिलेत सही बघ ती बाळाकडे नीट लक्ष देता यावं म्हणून माझ्यावर पूर्ण विश्वासाने जबाबदारी दिलीये तू सॉरी माझ्या गौरीनं नाही खोट आहे गौरी असं करू शकत नाही गौरीच खरच राहुलवर प्रेम आहे का प्रेक्षक हो आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.